मध्ये वाट पाहत आहे तुमची. चला आता ये घर तुलाच सांभाळायचं आहे. चला जिजू या ना. जिजू नाचता काय या. इकडे बसा बसा. चाललंय काय. माझ्या ताईने तुमच्यासाठी उखाणा घेतला ना, आता तुम्ही माझ्या ताईसाठी उखाणा घ्यायचा. नाही जमणार. माझ्या ताईने तुमच्या करवलीच्या सांगण्यावरून उखाणा घेतला ना. मी करवली नाहीये. ओके पण मी तर करवली आहे ना, मग आता माझ्या आग्रहापोटी एक उखाणा झालाच पाहिजे. घ्या जिजू. परंपरा आणि संस्कार ही मुधोळकरांची शान, त्यात होणार नाही कसूर, याच मंजिरीला हवं भान. तू इथेच राहणार आहेस का? हो, म्हणजे आईने सांगितलंय मला. मी ताईची पाठ राखीन आहे ना, मग ताईची पाठ मी कधीही सोडणार नाही. अच्छा, मी तुला सांगितलं की आता या रूमच्या बाहेर जा तरी तू जाणार नाहीस. नाही. श्याम, या मॅडम ना गाडीत बसव आणि गाडी ताबडतोब पुण्याला पाठव. घाबरलीस तू? आज तिथे राहा, मी उद्या लगेच येतो. आता मित्र म्हणून सांगतोय, हा नाद सोड. आता सोडला असता रे, पण त्या मंजिरीच्या बापाने माझ्यासमोर काही ऑप्शनच नाही ठेवला. मी नाही सोडणार. त्यांनी माझी वाट लावली ना, आता मी मंजिरीच्या आयुष्याची वाट लावली. तुझे नव्याचे 9 दिवस आहेत, मज्जा कर. नंतर तुला बरंच काही करायचंय आणि या घरातली माणसं, त्यांच्या सवयी, आवडीनिवडी सगळं काही कळेल हळूहळू. नाही ते आहेच, पण म्हटलं तू सांगितलं असतं. हो घाई करू इतकी. मी म्हणाले ना, मी तुला सगळं सांगेन हळूहळू. पण आई तर म्हणाल्या की प्रियाचं आता लवकरात लवकर लग्न करायचं आहे. मी लग्न नाही करणार. कुठल्याही मुलीला आपलं घर सोडायची इच्छा नसतेच कधी, पण वेळ आली ना की मग मी तशी वेळच येऊ देणार नाही. मी कोणाशीही कधीही लग्न करणार नाहीये. तुझं तिथे कसं चाललंय गौरा? आल्यापासून तू काही बोललाच नाहीयेस. आईने तुला काहीतरी विचारलं गौरा? मस्त. घेतो फोन. हा आता आलोच. कुठे चाललेस? दादा अरे इथेच. आपल्या कोल्हापुरात रस्त्यांना नाव आहेत गौरा. नाही म्हणजे दादा. म्हणजे साधारण तुलाही माहिती नाही की तू कुठे चाललायस दादा. अरे मित्राकडे. तू कालच आलास ना ऑस्ट्रेलियावरून आणि आज तुझं काम निघालं मित्राकडे अर्जंट. या सगळ्या गोष्टी उद्यापासून मंजिरीला दाखवून ठेव, तिला सगळं कळायला हवं. काय म्हणजे? तिलाच आता हे सगळं करायचं मग तिला माहित नको का? पण ती हे सगळं का करेल? कारण ती माझी बायको आहे. कुठल्या ओकेजनला कुठले कपडे घालतोस? फक्त मंगळवारी नख कापतोस इतकंच काय? चहाचा कप जरा जरी तिरपा झाला तरी तुला चालत नाही, हे सगळं मी सांभाळलंय. आणि आता दुसरं कोणीतरी येऊन हे सगळं करणार. ताई राईट,